हॅलो मायकरेश गार्डनिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ह्या झेंडूबद्दल बोलणार आहोत झेंडूला भरपूर अशी फुलं आणि कळ्या येण्यासाठी आपण काय केलं मी काय केलं आणि हे रोपं कधी लावली कशी लावली आणि हे बियापासून तयार केलेलं आहे का डायरेक्ट रोपं आणून मी लावली आहेत ह्याच्याबद्दल मी आज सांगणार आहे आपल्याला नर्सरीमध्ये छोटे छोटे झेंडूचे सॅपलिंग पण तयार मिळतात ते सुद्धा आपण लावून घरी आपण लावू शकतो वेगवेगळ्या रंगामध्ये मिळतात म्हणजे पिवळा आणि केशरी असे दोन रंगामध्ये मिळतात पण ही जी रोपं आहेत ती मी बीपासून तयार केलेलं आहे झेंडूचं जे देशी वाण असलेलं देशी फूल जे असतं जे आपण मार्केटमधून फूल विकत आणतो आपण पूजेसाठी फुलं आणतो तर त्यातलं एक फूल मी ठेवून त्याच्यापासून मी बी मातीत टाकून त्यापासून रोपं तयार केली आहेत आणि त्याला ही अशी छानपैकी फुलं आलेली आहेत आता ॲक्च्युली मार्केटमध्ये जी फुलं मिळतात तर त्यातलं कुठलं देशी आणि कुठलं हायब्रीड किंवा संकरित आहे हे आपल्याला समजणार नाही आहे कारण मोठी मोठी फुलं असतात ती हायब्रीड पण असू शकतात किंवा संकरीत तर त्यापैकी आणलेली जी आपण फुलं असतात तर तुम्ही ती वाळल्यानंतर त्याची बी आपण मातीत घालून ठेवायची ते त्यातली जितकी येतील तितकी आपण त्याची रोपं तयार करू शकतो किंवा आपल्याला नर्सरीमध्ये ह्याची रोपं छोटे छोटे सॅपलिंग्स आपल्याला मिळतात पाच ते दहा रुपयाला एक असे असतात आणि ते आपण आणून लावू शकतो तर ती तीसुद्धा कदाचित हायब्रीड असू शकतात संकरित असतात कारण त्या त्याच्या बीपासून पुन्हा नवीन रोपं आपल्याला तयार करू करता येत नाहीत तर अशा प्रकारे मी ही काही दिवसापूर्वी म्हणजे एक जवळजवळ महिना दीड महिन्यापूर्वी मी ही रोपं ह्या पॉटमध्ये मोठ्या पॉटमध्ये शिफ्ट केली होती म्हणजे ह्याचं पुन्हा रिपोर्टिंग केलेलं होतं कारण जेव्हाही आपण रोपं बीपासून तयार करतो तर त्याच पॉटमध्ये आपण ते ठेवायचं नसतं मोठ्या पॉटमध्ये आपल्याला ते लावावं लागतं झेंडूला जागा खूप मोठी लागते झेंडूला भरपूर खत लागतं आणि भरपूर पाणी लागतं कारण त्याची मुळं खूप वाढतात खूप खोलपर्यंत जातात आणि ह्याला भरपूर खाऊ पण लागतो तर मी जेव्हा अशी उकरती आहे मातीची उकरणी करती आहे तर त्यावेळेस तुम्ही बघताय की पांढरी शुभ्र मुळं इथे दिसत आहेत मुळं ही आ, अगदी हेल्दी झाड असल्याचं लक्षण आहे अगदी खूप सशक्त असं ह्याचं हे आहे ह्याला वेळोवेळी योग्य ती खा म्हणजे खाऊ दिलेलं आहे खतं दिलेली आहेत आपण लिक्विड म्हणजे लिक्विड स्वरूपातली खतं दिलेली आहेत घनस्वरूपातली खतं दिलेली आहेत त्यामुळे ह्याची चांगली वाढ झाली आहे कुठेही कीड वगैरे दिसणार नाही आहे ॲक्च्युली असं म्हणतात की झेंडूचं रोप आपल्या बागेत असावं कारण हे कुठलं इतर रोपांनासुद्धा कुठली कीड लागू देत नाही तर तुम्ही नक्की हा प्रयोग करून बघा झेंडूची रोपं जेव्हा तुम्ही लावता त्यावेळेस रो इतर रोपांवरती सुद्धा कीड पडत नाही तर आणि हां दुसरं म्हणजे झेंडू जेव्हा आपण लावतो तेव्हा बागेमध्ये किंवा आपल्याकडे डास पण येत नाहीत मच्छर येत नाहीत नक्की हा प्रयोग करून बघा अशा प्रकारे ह्याची छानपैकी खुरपणी करून घेते तर हा एक साधारण नऊ नऊ ते दहा इंचाचा माझा प्लॅस्टिकचा पॉट आहे ॲक्च्युली माझ्याकडे रोपं खूप जास्त असल्यामुळे जे मिळेल त्या पॉटमध्ये मी लावत असते आणि खूप खूप प्रकारची रोपं माझ्याकडे असल्यामुळे जे उपलब्ध असलेल्या पॉटमध्ये मी लावून माझ्या झाडांचा आनंद घेत असते कारण प्रत्येक वेळेस नवीन पॉट आणणं वगैरे शक्य होत नाही जागा नाही आहे मुख्य म्हणजे कारण मी बाल्कनीमध्ये करते तर अशा प्रकारे ही खुरपणी करून मी बऱ्यापैकी सगळी मोक मुळं मोकळी करून घेणार आहे मुळं मोकळी केल्याने त्यांना चांगला ऑक्सिजन मिळतं श्वास घेत घेता येतो आणि मुळं जेव्हा आपण मोकळी करतो जशी आपण ही खुरपणी करतो ना तर त्यानंतर काही दिवसातच तुम्हाला रोपाची भराभर वाढ झालेली दिसून येईल जेव्हा आपण अशी खुरपणी करत असतो त्याच्या आधी आपण ह्याला पाणी द्यायचं नाही आहे चिकट असताना पाणी असताना ह्याला आपण पाणी द्यायचं नाही ही एक्स्ट्रा असलेली मुळं थोडीफार आपण कट करून घेतली तरी चालतं थोडंसं आपण हे उन्हात ठेवलं तरीसुद्धा चालतं आता ऊन नाही आहे अर्थात तर बऱ्यापैकी मी ह्या पॉटमधली माती काढून घेतलेली आहे आणि ह्याला मी आता चांगली ठोस खतं देणार आहे कारण हे रोप जे आहे हे भरपूर कळ्या आणि फुलांवर आलेलं आहे जेव्हा एखाद्या रोपाला भरपूर अशा कळ्या आणि फुलं येतात त्यावेळेस त्याला लिक्विड फर्टिलायझर आणि ठोस खतं देणं खूप गरजेचं असतं तर त्यामुळे मी ह्याला आता खतं देणार आहे जर खतं आपण नाही दिली तर ह्याची मग ह्याला म्हणजे न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी होईल कम ह्याला आतापर्यंत मी वेगवेगळी लिक्विड खतं तर दिलेलीच आहेत त्याच्यामध्ये केळीच्या सालीचं पाणी ज्याच्यामधून भरपूर पोटॅश मिळतं त्याचबरोबर कांद्याच्या सालीचं पाणी ज्याच्यामधून सगळे काही मायक्रोन्युट्रिएंट्स ह्याला मिळत जातात पण आता मी थोडंसं ठोस खतं देणार आहे इथं तुम्ही बघताय की हे पानांचं खत आहे चांगल्या तीन ते चार मोठी मी पानांचं खत घेतलं आहे दुसरा नंबर आहे तो मोहरीची पेन ज्याच्या ज्याला जा, सॉईल कंडिशनर पण म्हणतात आणि ह्याच्यामध्ये भरपूर ॲसिड्स पण असतात ही मातीचा पोत सुधारतं तिसरा आहे ते नीम पेन मी घेतलेली आहे नीम पेनमुळे सुद्धा माती ही निर्जंतुक होते मातीला म्हणजे जमिनीतून मुळांना किंवा झाडाला कुठल्याही प्रकारची कीड लागत नाही तर हे तिन्ही मी एकत्र करणार आहे त्याचबरोबर एक मूठ आपण गांडूळ खतसुद्धा घेऊ शकतो तर अशी आपण तीन ते चार प्रकारची ही खतं घेऊन आपण ह्याला द्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून वरची मातीची खुरपणी करून आपण काढून घेतलेली आहे थोडीफार मुळं हल्ली तरी काही हरकत नाही असं काही लगेच झाड वा वाळून वगैरे जाणार नाही आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण ह्यांना द्यायचं आहे तर न्यू पानांच्या खतामध्ये भरपूर नायट्रोजन असतं नत्र असतं आणि त्याच्यामुळे रोपांची चांगली वाढ होते म्हणजे खो खोड आणि पानं रोप चांगलं सशक्त झाल्याशिवाय त्याच्यावरती भरपूर फुलं येणार नाही तर फुलं भरपूर घ्यायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला रोप सशक्त करावं लागतं तर आपल्या ह्याच्यावरती आता ऑलरेडी कळ्या आलेल्याच आहेत तर त्या अजून चांगल्या रोप अजून चांगलं मजबूत आणि मोठं होण्यासाठी आपण ह्याला एक कुठलंही एक खत द्यायचं आहे म्हणजे एक तर पानांचं खत किंवा गांडूळ खत दोन्ही मिक्स करून दिलं तरी चालेल किचन वेस्ट कंपोस्ट असेल तरी चालेल किंवा आपण शेणखत दिलं तरी चालेल आणि आपण जे काही मोहरीची पेन दिली आहे तर ती थोडीशी उष्ण असते तर आता पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे अशा प्रकारचं खत आपण देऊ शकतो माझ्या अगदी पहिल्या व्हिडिओमध्ये प पासून आप मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नेहमी हँड ग्लोव्ज हे वापरायचेच आहेत त्यानंतर मी इथे थोडंसं एक चमचाभर एन पी के घेतलेला आहे एका छोट्या वाटीमध्ये घेतलेला आहे आणि हा एन पी के मी विरघळून देणार आहे ह्या एन पी केमध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम असतं तर जे सर्वांगानी ह्या रोपाची वाढ करतं फळं फुलं भरपूर देतं म्हणजे आता हे फुलांचं झाड आहे तर फुलं भरपूर देण्यासाठी एन पी केचा उपयोग होतो एन पी केवरती खास मी व्हिडिओ खूप पूर्वी केलेला आहे तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघून घ्या तर अशा प्रकारे पूर्णपणे मी मातीत दाबून घेतलेली आहे खत ठोस खतं त्याला दिल्यानंतर जी माती मी काढलेली होती त्याच मातीने ते झाकून घेतलेलं आहे कारण ती माती, माती खूप पौष्टिकच होती आणि त्याच्यावरती मी हे थोडंसं एन पी के देणार आहे म्हणजे साधं पाणी देणार नाही आहे पी के देणार आहे म्हणजे ह्याची अजून चांगली वाढ होईल झेंडूला पाणी भरपूर लागतं बरं का म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ आपण पाणी दिलं तरी चालतं आत्ता पावसाळ्यात नाही पावसाळ्यात जर हे रोप पा पावसात असेल तर ह्याला पाणी द्यायची गरज नाही आहे पण एरवी आपण ह्याला दोन वेळा पाणी दिलं तरी चालतं एक जरी हे जर ह्याला थोडंसं पाणी कमी पडलं तर लगेच हे सुकल्यासारखं होतं त्यामुळे झेंडूला पाण्याची गरज खूप असते त्याचप्रमाणे ह्याला पूर्णपणे सूर्यप्रकाशातच ठेवायचं आहे म्हणजेच हे चांगलं ब्लूम करतं भरपूर सूर्यप्रकाश पाहिजे सूर्यप्रकाश जर नसेल आता तसा आता पाऊस चालू असल्यामुळे ऊन पडत नाही पण भरपूर उजेड असलेल्या ठिकाणीच ह्याला ठेवायचं आहे त्यामुळे हे चांगलं ब्लूम करेल तर अशा प्रकारे कळ्या जेव्हा भरपूर येतात तर त्यावेळेस आपण ह्याला अशी ठोस खतं देणं खूप गरजेचं आहे एकतर मी मोहरीची पेन दिली ज्याच्यामुळे सॉईल कंडिशनर म्हणून पण उपयोग होतो आणि फ्लॉवर बुस्टर म्हणून पण त्याचा उपयोग होतो म्हणजे भरपूर फुलं येण्यासाठी त्याचा खूप छान उपयोग होतो त्याचबरोबर आपण नीम पेन दिलेली आहे नीम पेनमुळे सुद्धा मातीचा पोत सुधारतो आणि माती निर्जंतुक होते तर अशा प्रकारे सर्वांगाने आपण ह्याची काळजी घेतली पाहिजे आणि ह्या झेंडूचा आनंद आपण घेतला पाहिजे तर झेंडूची पानं फुलं आणि त्याचे स्टेम्स वगैरे त्याचे खोड वगैरे हे सगळे औषधी आहेत ह्याचे अनेक औषधी उप उपयोग पण आहेत स्किन केअरवरती किंवा त्वचेवरती काही आपल्याला रॅश वगैरे आली असेल तर ह्याच्या पानांचा रस पण चोळून लावतात तर अशा प्रकारे आपण अगदी अगदी सहजपणे छोट्या पॉटमध्ये छोट्या जागेमध्ये अशा प्रकारे आपण झेंडू लावून त्याचा आनंद घेऊ शकतो तीन ते चार रोपं जर आपण लावली तर आपल्याला भरपूर फुलं पण मिळू शकतात थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ